अस्सलाम वालेकुम, नमस्कार। मैं हूँ सबा अंसारी और आप देख रहे हैं मसीहा टीवी न्यूज। मसीहा टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज की एक रिपोर्ट। वारा तालुका उपरिया गांव में हजरत बाबा सदरुद्दीन का आस्थाना है। हजरत बाबा सदरुद्दीन के बारे में गांव वालों का क्या कहना है, आइए देखते हैं। वाडा तालुक्यातील खुपरी या गावात मी प्रचारासाठी आलो होतो। इथले ग्रामस्थ मला एका दर्ग्यावर घेऊन आले। त्या दर्ग्यामधल्या संताचं नाव आहे सदरुद्दीन बाबा। किती कौतुकाने सांगू की या गावात मंदिर नाही, 100% हिंदूंची वस्ती आहे। आणि ह्या बाबाचं जे इथे मजार आहे, त्याला हिंदीमध्ये मजार म्हणतात, हे स्थान आहे, ह्याची देखरेख, ह्याची पूजा अर्चा हे सगळं हिंदूच करतात, या गावातलीच लोक करतात। ह्याचे ट्रस्टीही इथले हिंदूच आहेत। या दर्ग्याची 100 एकर जमीन आहे, त्या 100 एकर जमिनीच्या उत्पन्नातनं ह्याची देखभाल केली जाते। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गावामध्ये एकही मंदिर नाही। कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल, लग्न, पूजा, नवऱ्याला आणायला जायचंय, नवरीला आणायला जायचंय, लग्न झाल्यानंतरचं पहिलं दर्शन, लग्नाला जातानाचं दर्शन, सदरुद्दीन बाबाच्या चरणी डोकं टेकूनच इथली लोक दिनचर्या सुरू करतात। ही भारताची ओळख आहे, ही भारताची विविधता आहे। आणि ह्याचं कौतुक आम्हाला आहे, ज्याला आम्ही धर्मनिरपेक्ष भारत म्हणतो, ज्याला सेक्युलर इंडिया म्हणतो, ती ही सेक्युलर इंडिया आहे। की नाव बदरुद्दीन बाबा आहे, मजार आहे, दर्गा, पण तरी भाविकांचं श्रद्धास्थान, इथल्या गावकऱ्यांच्या हिंदूंचं श्रद्धास्थान तोच सदरुद्दीन बाबा आहे आणि तोच त्यांच्यासाठी देव आहे।